बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसाठी दोन हजार तेवीस हे वर्ष अगदी लकी ठरले कारण दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला शाहरुखचा पठाण चित्रपट रिलीज झाला आणि त्यानंतर दोन हजार तेवीसच्या मध्यामध्ये म्हणजेच सप्टेंबर महिन्यात त्याचा जवान हा चित्रपट रिलीज झाला आणि आज डंकी तर पठाण आणि जवान या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अगदी धुमाकूळ घातला होता आणि आता डंकी चित्रपटाकडून सुद्धा अशीच अपेक्षा व्यक्त केली जातीय गेल्या दोन तीन वर्षांपासून उतरती कळा लागलेल्या बॉलिवूडला पुन्हा एकदा शाहरुखनंच वाचवलं असं म्हटलं तर वावग ठरणार नाहीये कारण काही महिन्यांपूर्वी पठाण चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक वादांनंतरही या चित्रपटाने पाचशे कोटींच्या वरती कमाई केली आहे तर जवान चित्रपटाने सुद्धा तब्बल एक हजार कोटींच्या घरात गल्ला जमवलाय जवान या चित्रपटाने तर तेरा दिवसात पाचशे कोटींचा आकडा पार केला होता आणि सगळ्यात कमी दिवसात पाचशे कोटींची कमाई करणारा जवान हा पहिला हिंदी चित्रपट ठरलाय शिवाय जवान या चित्रपटाने सतराव्या दिवशी बारा पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांची कमाई केली तर अठराव्या दिवशी चौदा पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांचा गल्ला जमवला त्यामुळे जवान या चित्रपटाची एकूण कमाई ही सहाशे पन्नास पूर्णांक अठ्याहत्तर कोटींच्या घरात गेलीये मात्र आता या सगळ्यांमध्ये पठाण आणि जवान या चित्रपटाने जमवलेल्या गल्ल्याशिवाय एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा जास्त झाली ती म्हणजे शाहरुख खानच्या वैष्णोदेवी दर्शनाची पठाण आणि जवान हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर शाहरुखने वैष्णोदेवीच्या दरबारी हजेरी लावली होती आणि आता नुकतंच काही दिवसांपूर्वी म्हणजेच डंकीच्या रिलीज अगोदरसुद्धा शाहरुख हा वैष्णोदेवीच्या दरबारी दिसून आला होता आणि याबाबतचा त्याचा एक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाला म्हणजेच वर्षभरातून एकूण तीन वेळेस शाहरुखने वैष्णोदेवीच्या दरबारी हजेरी लावलीय तर शाहरुखच्या या वर्षातील तिसऱ्या म्हणजेच डंकी या चित्रपटाची क्रेझ ही चाहत्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळते शाहरुखचा डंकी हा चित्रपट आज रिलीज झालाय आणि प्रभासच्या सालार चित्रपटाला हा चित्रपट टक्कर देणार आहे मात्र किंग खानच्या चाहत्यांना अशी अपेक्षा आहे की डंकी हा चित्रपट सुद्धा चित्रपट ग्रहांमध्ये कमाईचे सगळेच रेकॉर्ड्स मोडेल राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सुद्धा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे दरम्यान बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल राशीद खान यांनी एका ट्विटमध्ये असा दावा केलाय कि की किंग खान दोन हजार तेवीसमध्ये असा विक्रम करेल जो दोन हजार त्रेपन्नपर्यंत कुणीही मोडू शकणार नाही तर डंकी या चित्रपटामध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू आणि विकी कौशल यांच्यासह अन्य कलाकारांच्या सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहेत तर मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी